नमस्कार मंडळी, व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे आपल्या एका कोकणी क्रिएटरनी टी शर्टचं मठ सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला टी शर्टवर कोकणी स्टाईलमध्ये काहीतरी लिहून मिळेल. जसं आपण घातलं आहे घे बाय माझं, हे त्याचं एक कलेक्शन आहे. असे त्याच्याकडे खूप कलेक्शन आहेत आपल्या कोकणी टी शर्टचे. लेडीज पण आहे, जेंट्स पण आहे. आता माझ्या बायकोनी पण हे सेम टी शर्ट घातलेलं आहे, तुम्ही साईडला फोटो पाहू शकता. बाकी कलेक्शनचं सुद्धा मी पिक्चर तुम्हाकडे शो करतोच आहे. आणि प्लस या टी शर्टची क्वालिटी पण खूप छान आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच ऑर्डर करा. नंबर फ्लॅश करतो आहे, किंवा इंस्टाग्रामवर एम्बोमॅनला DM करा. एक नंबर घे बाय माझे. तर आता व्हिडिओला सुरू करूया आपण. फोटोचा ब्रँडिंग केली या साईडला, आणि इकडे एंट्रन्सला स्विमिंग पूल आहे. इथून काय पूल का सुंदर दिसतो बघा. आणि हा मोठा रूम पाहाल तर बराच मोठा आहे. म्हणजे तुम्हाला हर रूम मध्ये बाल्कनी मिळणार. आणि ह्याचं कॉस्टिंग आहे ऑन इज कमिंग. अमू इज कमिंग. नो गे जमला विषय. सर्वात अगोदर आपल्या आलाय एक चिकन क्रिस्पी सोलकडी मालेली आहे. क्या बात आहे. एकदम आपलं प्रॉन्स थाली आलेली आहे, मटन थाली. हे बघा उस्ताद, एक नंबर उस्ताद. खरं खूप छान जेवण आहे. व्हेज नाही दोन्ही ना हिला प्रॉन्स बेबी. It was nice. Nice, very nice. Very nice. नमस्कार म्हणले तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामाचं मनापासून स्वागत आहे. आणि स्वागत आहे तुमचं फ्रॉम अलिबाग. आपण आहोत अलिबागच्या नागाव बीचच्या जवळ एका सुंदर अशा रिसॉर्टमध्ये. जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असतील ना, तर मला गॅरंटी माहिती असेल की आपण कुठच्या रिसॉर्ट थांबलो आहे. आपण थांबलो आहे लोटस रिसॉर्टमध्ये, जे आहे नागाव बीचच्या बरोबर 2 मिनटं अंतर. आपण हे रिसॉर्ट ना काहीतरी 3-3.5 वर्ष अगोदर शूट केलं होतं, आणि जाम चाललो होतो तो व्हिडिओ. आणि खूप लोकांनी तो व्हिडिओ पाहून बुकिंग केलं होतं, आणि खूप लोक खूप ॲक्च्युली हॅपी होती, सॅटिस्फाईड होती. आपण पुन्हा एकदा लोटसमध्ये स्टे करायला आलो आहेत, कारण ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष आपले निघून गेलेली आहेत. तर आपले खूप सारे नवीन सबस्क्रायबर, आपली नवीन नवीन फॅमिली आपली जॉईन झालेली आहे, तर त्यांना पण ही जागा माहिती पडली पाहिजेच. कारण इकडचं जेवण अप्रतिम आहे. इकडं जे शेफ बनवतो ना जेवण, नॉनव्हेज व्हेज खूपच छान असतं. तर तुम्हाला आता मी काय करतो ना, त्याचे काही ते 12 वाजलेत, तर आता आपण जस्ट चेक इन केलेला. तर तुम्हाला आपला हा रिसॉर्टना मेन एंट्रन्स म्हणून दाखवतो की काय काय इकडे फॅसिलिटीज आहे. रूमचं कॉस्टिंग किती पडणार आहे, मोठी रूम आहे, छोटी रूम आहे, जे काय असेल सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे या व्लॉगमध्ये. व्लॉग पूर्ण नक्कीच पहा. तर आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून द्या, पाहू बेल दाबा. बेल दाबून ऑलवर क्लिक करा, तर बरं माझे व्हिडिओ नोटिफिकेशन पोहोचतील. आणि मग इंस्टाग्राम ID sandy_vila कनेक्ट व्हा, तिकडे पण आपण आपल्या रील्स म्हणा सर्व टाकत असतो, रील्स स्टोरी आपण टाकत असतो. तर आपण ब्लॉगला सुरू करूया. आपली पोरं बघा इकडे सुरू झाले स्विमिंग पूलवर. बाबू झू, दिस इज सो स्वीट, दिस इज सो क्यूट झू, दिस इज सो क्यूट मॅन. सही लागतंय असतंय रे, हे पहिल्यांदा बघतो असं मग कधी गोष्ट असते म्हणून ती वा छो ना. तर आपण नागावमधून तिकडून आतमध्ये आलो. इकडे समोर व्हाईट हाऊस आहे, बरं व्हाईट हाऊसचा पाठीच हे रिसॉर्ट आहे, लोटस रिसॉर्ट आहे बघा. हे वाला आहे छान दिसतं बघा, मोठंच्या मोठं मस्त. आणि इकडे लोटसचा ब्रँडिंग केली या साईडला, आणि इकडे कार पार्किंग खूप जागा आहे. तर आपण जाऊया आतमध्ये. तर याचं मी या मालकाचा टेलिफोन नंबर, याचा ॲड्रेस सर डिस्क्रिप्शन दिलेला, नक्की चेकआउट करा तुम्ही. हे बघा इकडे एवढी मोठी जागा आहे आपल्या कार पार्क करायला. इकडे छानपैकी आपली गाडी इकडे पार्क केली आहे आपण. इकडे बरेच आहेत, खाली पण आहे, वर पण आहे, आणि त्याच्यावरती पण आहे, आणि वरती त्याच्यावरती गच्ची आहे. ह्या साईडला बाईक वगैरे तुम्ही पार्क करू शकता इकडे. आणि इकडेच एंट्रन्सला स्विमिंग पूल आहे मोठंच्या मोठं. आणि आपली पोरं पहिलेच गेली आहेत इकडे, गेलेली आहेत. आणि इकडे आपल्याबरोबर आहे अनिल साहेब, आपल्याच बिल्डिंगवर राहतात, फोटोग्राफर, एक नंबर फोटोग्राफर, मुलांचे काढतात. तर हे पूल तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण जाऊया रिसॉर्टच्या आतमध्ये. चला आतमध्ये गेल्यावर हे रिसेप्शन आहे इकडे, आतमध्ये इकडे रिसेप्शन रूम आहे हा पूर्णपणे. आणि आतमध्ये आल्याला आपल्याला महाराष्ट्र दर्शन होतं. आणि हे वाला त्याला आम्ही गिफ्ट केलं होतं लास्ट टाईम आलो तेव्हा 3 वर्ष अगोदर. सही आहे. आणि इकडे सर्व फोटो लावले आहेत. चेक इन टाईम 12 वाजता आहे, आणि चेकआउट टाईम 10 वाजता आहे. इकडे तुम्हाला बसायला जागा वगैरे आहे, म्हणजे वेटिंग रूम तुम्ही असं म्हणू शकतात. इकडे पण रूम्स आहेत,
आणि इकडे पण काही रूम्स आहेत, आणि या साईडला आहे किचन, आणि इकडे जेवण तर अप्रतिमच आहे फॉर शुअर. इकडे आहे तर पूर्णपणे ह्या साईडला पूर्ण किचनच आहे. आणि किचनमध्ये आपले हे शेफ तर एक नंबर जेवण बनवतात, खूप छान जेवण असं त्यांचं. आणि हे इकडचे मालक आहेत आकाश राणे साहेब. सध्या जेवतो आहे आपण, मग बोलू. तर तुम्हाला मी आपलं किचन एरिया दाखवलेलं आहे, आता इकडून आपण वर जातो. वरती पण काही रूम्स आहेत, आपलं रूम वरतीच आहे. आता इकडे आलो आपण आता फर्स्ट फ्लोअरला ना, इकडे पण इकडे 1, 2, 3, 4, 5, 6 रूम आहेत. 6 हे 3, 3, 6 रूम आहेत. आपली ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे आपली. आज जाऊया आपण आता वरती. तर आता आपण जाऊया सेकंड फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरला 6 रूम आहेत आणि इकडून व्ह्यू पहा. तिकडे पण काम चालू आहे, तिकडे पण आय थिंक कोणतं रिसॉर्ट बांधतं आहे. नागावमध्ये तुम्ही पाहाल ना, असे 2-2 मिनटावर रिसॉर्ट आणि होमस्टे वगैरे आहेत, आणि मोठे सर्व फुल आहेत शनिवार रविवारचं. आता वरती आल्यावर वरती पण आय थिंक तू तेवढेच रूम असतील. हां, 1, 2, 3, 4, 5, 6 इकडे पण 6 रूम्स आहेत आणि एकदम वरची एकदम वरती गच्ची आहे. आणि इकडे आपण आलो आता टेरेसवर. सोलार पॅनल वगैरे लावलं इकडे या साईडला. आणि इकडून आपला स्विमिंग पूल तुम्हाला दाखवतो. हे बघा, होय हाय बेबी झू. इथून काय पूल का सुंदर असतो बघा. तर मंडळी तुम्हाला मी आता रूम्स दाखवतो, इकडचे रूम्स कसे आहेत. दोन कॅटेगरी आहे, एक लहान रूम आहे फॅमिलीसाठी 4 लोकांसाठी, आणि एक मोठा रूम आहे जे ऑलमोस्ट 6 लोक तरी राहू शकतातच. ते रूम आता पाहूया. तर आता आपण पाहूया मोठा रूम. आणि हा मोठा रूम पाहाल तर बराच मोठा आहे सिरियसली. हा बघा, ओ माय गॉड, दोन मोठे बेड आहेत. इथे 2 माणसं आराम झोपतील, इथे 3 माणसं तरी आरामात झोपतील. आणि एक्स्ट्रा माझ्याकडे एक मॅट्रेस पण आहे. हे बघा, 6 लोक तर आरामात झोपू शकतात फॉर शुअर. आणि हा रूम 6 लोकांसाठी आहे. आणि इकडे तुम्हाला अशी विंडो मिळते, अशी विंडो आहे. हां ही बघा इकडे. आणि हा हो, म्हणजे प्रत्येक रूमला तुम्हाला बाल्कनी मिळते. ही बघा अशी बाल्कनी इकडे याला. आहा हा, काय हवा सुटली यार, सुपर, एक नंबर आहे, एक नंबर. आता तुम्हाला दाखवतो वॉशरूम. हे बघा, हे वॉशरूम आहे. मेन काय असतं वॉशरूम असतं कुठच्या रिसॉर्टचं हॉटेलचं, आणि ह्याचं वॉशरूम एक नंबर क्लीन आहे. कमोड आहे, शॉवर आहे. हे बघा नळ टॅप्स बघा, पाण्याला फोर्स वगैरे पण प्रॉपर आहे, एक नंबर आहे. या रूममध्ये तुम्हाला ए सी तर मिळणारच, टी व्ही असतं विथ केबल ऑफकोर्स, आणि मग टेलिफोन पण असतंच. आणि तुम्ही जेवण पण इकडे ऑर्डर करू शकता, हे यांचं मेन्यू आहे, ऑर्डर करू शकता जेवण पण. आणि यांचं आणि 2 टॉवेल आणि साबण आणि शॅम्पू हे ऑफकोर्स ते देतातच. ह्या मोठ्या रूमची कॉस्टिंग आहे 5,500 रुपये पर रूम, आणि त्याच्यामध्ये 6 लोक राहू शकतात ऑन वीकेंड्स. आणि वीकडेजला हाच पडतो 4,000 रुपयाला. आता आपण जाऊया लहान रूम, म्हणजे स्मॉल रूम, फॅमिली रूम, तिकडे आपण स्टे केला होता. आता हा वाला आहे लहान रूम, फॅमिली रूम. हा बघा, आणि हा रूम आहे फॉर 4 पीपल्स. आरामात 4 लोक राहू शकतात. इकडे तर 3 लोक आरामात झोपू शकतात, प्लस तिकडे एक्स्ट्रा मॅट्रस आहे, असं वॉर्ड्रॉप वगैरे पण आहे सामान वगैरे ठेवायला. उशी आहे छानपैकी आणि सॉफ्ट आहेत. हे आमचे हे जे मटेरियल आहे ना, हे ॲक्च्युली खूप सॉफ्ट आहे, मस्त वाटतं. ह्याला पण टी व्ही आहे, ए सी आहे, केबल तर ऑफकोर्स असतंच. आणि हे वॉशरूम आहे, आणि हे वॉशरूम आहे, वॉशरूम पण मस्त क्लीन आहे, शॉवर वगैरे सर्व. आणि ह्याला पण बाल्कनी, हे बघा. ह्याला पण बाल्कनी आहे, म्हणजे तुम्ही हे बघा, ह्याला पण बाल्कनी आहे. इकडचा हा मेन एंट्रन्स आहे ना, इथं बाल्कनी साईड इकडची, आणि आपण आणि आपली रूम याच्या खालचीच आहे. ही वाली आपली रूम याच्या खालची, म्हणजे तुम्हाला हा रूममध्ये इकडे बाल्कनी मिळणार. आणि ह्याचं कॉस्टिंग आहे ऑन वीकेंड 3,500 रुपये, ऑन वीकडेज 2,500 रुपये. त्या बात आहे फॉर 4 पीपल्स. आणि तुम्हाला प्रत्येक रूममध्ये टेबल तर असणारच, खुर्ची तर असणारच, आणि ऑफकोर्स वॉर्डरोब दाखवलं, वॉर्डरोब तर असणारच आहे. लहान तिकडे पण एक शेल्फ केलं आहे, सामान पण ठेवायला, तिकडे पण सेम शेल्फ ठेवलेलं आहे.
मी तो बोलतो पुरेसा आहे आणि मस्त आहे फॉर फॅमिली. तुम्हाला मी नक्कीच सांगेन की तुम्ही इकडे हे रूम घेऊ शकता, अप्रतिम रूम्स आहेत आणि जेवण क्वालिटी खूपच छान आहे. ते अफकोर्स तुम्हाला पुढे जाता दाखवून असं मी जेव्हा आपण जेवायला जाऊ ना तेव्हाच. तर तुम्हाला मी रूम दाखवले आहेत, रिसॉर्ट दाखवलं आहे, स्विमिंग पूल दाखवला आहे, आपला ड्रोन शो पण दिलेला आहे ना. आता आपण घुसूया डायरेक्ट पूलमध्ये, तर थोडीफार तुम्हाला पूलची मजा मस्ती पाहायला मिळणार आहे आणि अफकोर्स जेवण वगैरे आपण सांगितलेलं आहे ते पण तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे. तर आपली बायको गेलेली आहे स्विमिंग करायला. थंड पाणी गार पाणी मजा येते ना. खाली कोंबड असेल ना. आणि बाकीचे दोन मंडळी आहेत तिकडे, जाऊ ना अंदर या गोष्टी होत ना. तर बिंदास जाते ना एवढा सीख गई. आपले फोटोग्राफर सॉलिडच आहेत. किती थंड आहे निकिता? इतना भी थंडा नाही आहे. पर आप स्विमिंग करते हो ना? नहीं. क्या नहीं तो मफत में करते हैं वो? वो तो पर लेके जाते. अच्छा ऐसा है क्या? अमू इज कमिंग. अमू इज कमिंग. मैं सब रिकॉर्ड हो रहा है इधर. अरे चुप. सब रिकॉर्ड हो रहा है इधर. अरे मजा आता है. अमू आली अमू. नो गे जमला विषय. वेरी गुड. बाबू पहिल्यांदा मोठ्यांच्या पूल मध्ये आले. आता ती बारकूच्या पूल मध्ये असते. आज पहिल्यांदा आले मोठ्या पूल मध्ये. फ्लोटिंग पण नाही घातले. शाबाश. मस्ती बघा मस्ती. हे खेळली आहेत मुलांची. खेळता देत जायला. तर मंडळी आपली पूलवर धमाल मस्ती करून झालेली आहे. जाम मजा आलेली आहे. तर ऑफकोर्स पूल नंतर आपला भूक तर लागते. तर आपला जेवणाचा ऑर्डर दिलेला आहे. तर आपण सांगितलं आहे चिकन थाली, तीन चिकन थाली, एक व्हेज आहे. तर आपण त्यांना एक व्हेज मक्खनवाला राईस आहे आणि रात्री आपण खाणार आहे मटण आणि फिश. एकदम फ्रेश असणार आहे. आणि एक आणि आपलं जे एक रूम आहे ना त्या रूमला ही बाल्कनी मस्त आहे. खूप छान बाल्कनी आहे. सही बाल्कनी, मोठीच्या मोठी बाल्कनी आहे. सही आहे सही आहे. तर आपण काम करूया. तर डायनिंग रूममध्ये जाऊया आणि जेवायला बसूया आणि तुम्हाला जेवण दाखवू. तर काय अप्रतिम आणि सुंदर असणार आहे फॉर शुअर. तर आता आपण येऊन पोहोचलोय रेस्टॉरंटमध्ये. चला तर सर्वात अगोदर आपल्या आलंय एक चिकन क्रिस्पी. आपण जरा टेस्ट करून बघू. मग पाडू नको. चिकनचे सगळे पदार्थ तुला आवडतात मला माहिती आहे. खूप छान आहे. अप्रतिम अप्रतिम चिकन सॉरी क्रिस्पी चिकन क्रिस्पी चिकन. तर आपली चिकन थाली पण आलेली आहे. चिकन रस्सा, चिकन सुक्का, राईस, चपाती, चटणी आणि आपलं टॅमॅटो आणि आपला कांदा. हां सोलकढी आलेली आहे. क्या बात आहे. हां व्हेजमध्ये आपण सांगितलं होतं व्हेज मक्खनवाला आणि दाल फ्राय आणि आपलं बरोबर बॉइल्ड एग पण आहे. हे बघा बॉइल्ड एग पण आहे. इट्स लाईक बटर मिल्क. तर आता आपण जेवायला घेतोय चपाती आणि आपण चिकन ट्राय करूया. अगोदर आपण आता दुपारी चिकन घेणार आहे आणि रात्री फिश आणि मटन थाळी. एकदम प्रॉपर असं होममेडची टेस्ट येते.
रस्सा तर एक नंबर आहे. सॉफ्ट आहे चिकन एकदम. कशाला चिकन थाली मस्त एक नंबर ना. आणि आवडला का? हां मस्त मस्त ना. अर्वेज अच्छा आहे एकदम मस्त. क्या बात. जू आणि बाबू जसं पाहिजे होतं तसं त्यांनी सांगितलं. जरा पण तिखा नाही. परफेक्ट. थंडच भाऊ उस्ताद एक नंबर. तर आपण हे वेज क्रिस्पी सांगितले होते एक नंबर. ते अच्छा वेज क्रिस्पी ना एक नंबर वेज क्रिस्पी आहे. तर आता आपण मस्त हे यम्मी जेवण आपण संपू आणि मग तुम्हाला भेटतो. तर मंडळी आपलं जस्ट जेवण झालेलं आहे. जेवण अप्रतिम होतं. चिकन एक नंबर होतं. चिकन तो रस्सा होता ना चुम्मेश्वर होता. चुम्मेश्वर प्लस व्हेज जे खाल्लं होतं ना निकिताने खूप छान व्हेज होतं. आणि जसं पाहिजे होतं तसं होतं. मी त्यांना बोललो होतो तिखट बनवू नका कारण ती मुलगी लहान खात नाही म्हणून. आणि जरा पण तिखट नव्हतं. इवन चपाती म्हणा राईस म्हणा क्वांटिटी पण खूप छानच आहे. तर आता पुढे आपला काय प्लॅन आहे माहिती आहे. आता आपण थोडं आराम रेस्ट करू आणि मग त्याच्यानंतर आपण जाणार संध्याकाळी नागाव बीचवर. जर मी नागाव बीचचा ब्लॉग शूट केला तर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण नागाव बीचचा मी 2-3 केलेला आहे म्हणून मी पुन्हा करू की नको थोडं डायसी आहे. बघू जे केलं ते पुढे पाहायला मिळेलच. आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट शॉट कदाचित जो आपण संध्याकाळी नागाव बीचहून येऊ आणि हे संध्याकाळचं कसं दिसतं रिसॉर्ट हे तुम्हाला दाखवीनच. प्लस रात्री आपण काय जेवणार हे तुम्हाला माहीत पडणारच आहे. प्लस उद्या नाश्त्यामध्ये आपण काय खाणार हे पण तुम्हाला सांगणार असतं. म्हणजे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे आपल्या या स्टेचं कॉस्टिंग रूम्स स्विमिंग पूल जेवण नाश्ता एव्हरीथिंग तसं आहे. तुम्हाला नक्की सजेस्ट करीन जर तुम्हाला नागावमध्ये यायचं असेल अलिबागमध्ये यायचं असेल हे रिसॉर्ट तुम्ही बुक करू शकता. एक नंबर आहे एक नंबर. चला आता आपण निघूया. तर मंडळी आत्ताचे 8:30 वाजले बरोबर रात्रीचे. आणि मी नागाव बीचला गेलो होतो पण तिकडे काही शूट नाही केलं कारण की आपण जास्त काही हॅपनिंग कोणती केलीच नाही. एक दोन फक्त राईड्स केल्या एक हॉर्स राईड म्हणा किंवा आपलं काय म्हणा त्याला कॅमल राईड म्हणा हे फक्त केलं होतं ना. म्हणून काय शूट नाही केलं. तर आपण बॅक टू आता आपल्या रिसॉर्टवर आलेलो आहोत. तर तुम्हाला रिसॉर्ट आता त्यांनी लाईटिंग केले पूलच्या वरती तो दाखवतो तुम्हाला. रात्री आपण जेवणाला मोस्टली फिश आणि मटन सांगणार ते पण तुम्हाला दाखवीनच. लाईटिंग बघा त्या पूलच्या वरती केली एक नंबर वाटते मस्त वाटते बघा. फुल ऑन पॉझिटिव्ह आणि हॅपनिंग वाईब झाला इकडे म्हणजे बघा. आणि छानपैकी असं रिसॉर्ट आहे इकडे सही वाटतं. तर मंडळी बरोबर 11 आणि आपण आता जेवायला बसलो आहे. थोडं बाहेर गेलो होतो म्हणून लेट झालं. आता आपण प्रॉपर सांगितलं आहे 2 मटन थाली आणि 1 प्रॉन्स थाली. आणि व्हेज मॅडमचं आहे क्या बोलत आपने व्हेज पुला व्हेज पुला. तर मटन थाली इकडे स्पेशलिस्ट आहे आणि मी मटन खात नाही. आपले अनिल साहेब आणि अमू खाणार मटन स्पेशलिस्ट दोघं जण. हे माझी पहिली आलेली आहे प्रॉन्स थाली. प्रॉन्स फ्राय थाली चिकन थाली घ्या. चिकन आहे मटन. मटन हां घाबरलो तेच म्हणतो. मटन थाळी आलेली आहे ना बाई. हा उचलून दंबू पकड जरा. हा हा यू कॅन हॅव दिस बेबी. आणि ही मटन थाळी. हा 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 आपलं प्रॉन्स थाळी आलेली आहे मटन थाळी आणि मटन थाळी. हात काढणार जरा खाय लागले बरं तर काय क्या बाप. आणि हे मॅडमची व्हेज पुलाव आलेलं आहे. प्रॉन्समध्ये हे प्रॉन्स फ्राय आहे ग्रेव्ही आहे सोलकढी राईस आणि चपाती सेम राईस. हा मटन सुका आहे रस्सा सोलकढी. तर एक प्रॉन्सची तुकडी आपले या चोटीने खाल्लेलं आहे. हाउ द प्रॉन्स बेबी. इट वॉज नाईस. नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस. अँड हाउ इज दिस प्रॉन्स बेबी. दॅट मटन थाली आहे ना बेबी. नाईस व्हेरी गुड. कसं आहे मटन. एकदम छान. आणि आवडलं. अजून मी खाल्लं नाही. खाल्लं नाही. ओके सर आपने खाया नाही. अच्छा लगा ना खरोखर उस्ताद एक नंबर देऊन म्हणतो. प्रॉन्सचा दोन बॉटल दे. प्रॉन्स अप्रतिम आहे खूप खटखटा म्हणतो. अमो ट्राय कर प्रॉन्स एक नंबर. प्रॉन्स सिरियसली मी मटन खात नाही चिकन खातो पण प्रॉन्स एक नंबर आहे. अमोला प्रॉन्स एवढे आवडले परत सांगितले त्यांनी एक प्लेट प्रॉन्स वर आहे हे बरं आहे. मटन पण खातात प्रॉन्स पण खातात आणि मटन खात नाही. नको 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 थँक्यू. नाम लिया आणि आलेले आहेत. एक नंबर आहे. आणि हे बघा बोललो तू उस्ताद. हे बघा उस्ताद एक नंबर. उस्ताद खरं खूप छान जेवण आहे. व्हेज जेवण दोन्ही आहे ना. हिला व्हेज पण आवडला दुपारचं पण आता पण खरोखर समजला. एक नंबर थँक्यू सो मच. हे बघ झाले चोराला सुरुवात केली.
तर मंडळी आपण जेवजेपर्यंत पावणे बारा वाजलेत, पावणे बारा. तर काय करूया आपण आता, कॅमेरा खाली ठेवू, भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. आणि आपण जेव्हा आपण नाश्तापणे काय खाली येऊ तेव्हा तुम्ही दाखवू नाश्त्यामध्ये काय काय ऑप्शन आहे आणि मग चेकआउट करू मस्तपैकी. सुप्रभात मंडळी, हाय. द नेक्स्ट डे आज तारीख आहे 25 फेब्रुवारी आणि आपला चेकआउटचा दिवस आहे. आपल्या या सुंदर रिसॉर्टला बाय बाय करायचा दिवस आहे. तर आता आपण सर्व फ्रेश झालोत, वाजलेत 10. तर आता आपण नाश्तापाणी करणार आहोत. नाश्तापाणीमध्ये आय थिंक पोहा उपमा असणार आहे, आमलेट पाव, भुर्जी पाव तर ऑफकोर्स असणारच आहे. हा संडे आहे तर ऑफकोर्स आमलेट पाव आणि भुर्जी पाव तर बनत आहे. तर आपली भुर्जी पाव आलेला आहे, आमलेट पाव आलेला आहे, 2 भुर्जी पाव आणि 2 आमलेट पाव. ओहो, भुर्जी पाव एकदम यम आहे, एक नंबर. आणि हे हाफ फ्राय आहे आणि पोहा पण सांगितलेला आहे. आय थिंक तो सर्व आलेला आहे ना. आलं आलं, आता खाय आपण आता खायला घेऊया. तर मंडळी फायनली निघायची वेळ आलेली आहे. नाश्ता अप्रतिम होता, भुर्जी पाव म्हणा किंवा पोहा म्हणा किंवा आंबेड पाव म्हणा, चोम्याचा नाश्ता होता. तर आपल्याकडे जेवणाचं बिल आलेलं आहे, टोटल जेवणाचं बिल झालं आहे 5,631, म्हणजे इन्क्लुडिंग काल दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि आता सकाळचा नाश्ता. फॉर किती पीपल्स? मी, अमू, अनिल, निकिता 4 आणि बावी बाजी बाबू, का ती बारकी आहे, तिचा कोणता पॉईंट नाही आहे. 5 लोकांसाठी एवढं बिल झालं आहे. त्यात बारकीचं दूध पण आलं, टॅमॅटो सूप पण आलं, सर्व गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे कसं आहे, इकडे आपलं चिकन चिली, मग चिकन क्रिस्पी 280, चिकन थाली 300 रुपये, व्हेज क्रिस्पी 240 रुपीज, मग त्याच्यानंतर मटन थाळी 450 रुपीज, प्रॉन थाळी 450 रुपीज. रेट्स एकदम नॉर्मल आहेत, जे आपल्याला बाहेर रेस्टॉरंटमध्ये रेट्स मिळतात ना तेच आपल्या इकडे पाहायला मिळाले आहेत. तर तुम्हाला नक्की सजेस्ट करीन, जर तुम्हाला वन डे ट्रिप करायची असेल अलिबाग नागावमध्ये तर लोटस रिसॉर्ट खूप छान रिसॉर्ट आहे. स्विमिंग पूल म्हणा, मग त्याच्या रूम्स म्हणा, मग त्यांचं जे आणि हो आणि प्लस म्हणजे ना जे स्टाफ आहे ना इकडचा खूप फ्रेंडली आहे, खूप छान आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला लगेच अवेलेबल करून देतील आणि त्यांचं बोलणं वगैरे पण खूप छान आहे. प्लस जेवण, प्लस ते जेवण बनवतात उस्ताद, एक नंबर जेवण बनवतात, सिरियसली बोलतो. हाताला सॉलिड चव आहे त्यांचा, काही व्हेज नॉनव्हेज दोन्ही. प्लस आपला ओनर आकाश राणे तर भारी माणूसच आहे, काय टेन्शनच नाही. तुम्हाला जे पाहिजे तो तुम्हाला अवेलेबल करून देईल फॉर शुअर. तर नक्की सांगेन तुम्हाला, तुम्ही तुम्हाला फॅमिलीबरोबर म्हणा, फ्रेंडबरोबर म्हणा, जर इकडे एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही लोटस रूममध्ये स्टे करू शकता. आकाशचा टेलिफोन नंबर, ॲड्रेस मी सर्व फ्लॅश करतो आहे, प्लस डिस्क्रिप्शनमध्ये असणारच आहे. नक्की जाऊन तुम्ही या रिसॉर्टला बुक करून एन्जॉय करू शकता. चला म्हणणे की आता आपण डायरेक्ट बॅक टू मुंबई, जाताना काय शूट नाही करणार, काय सेमच रस्ता असणार आहे. आपण जाणार अटल तिथून, जे तुम्ही आधी पाहिलं आहे. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश रहा आणि हसत रहा. बाय बाय.